तर काल रात्री मी मुंबईत आले, मला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. कसा बसा मी वेळ काढला आणि त्यानंतर मी निघाले नरीमन पॉईंटला जायला. त्यात माझी गाडी पण खराब झाली आहे, तर ती टू व्हीलर मला द्यायची होती म्हणून सिद्धू मला सोडायला आला होता आणि नंतर मोहित कार घेऊन आला. अभिमान तर मी आता भेटायला चालले. कोणाला भेटायला चालले ते तुम्हाला थंबनेल वरन कळलंच असेल. का भेटायला चालले हे तुम्हाला कळेल. आणि काही नाही, बस एवढंच तुम्ही एन्जॉय करा. आज संध्याकाळी अनिकेतची एंगेजमेंट पण आहे आणि मी काल रात्री आले आणि नशीब माझ्याकडे एक ड्रेस होता नाही तर मी अनिकेतच्या एंगेजमेंटला ठरवलं होतं, कारण त्याच्या एंगेजमेंटसाठी म्हणूनच मी मुंबईत आले. तर मी असं ठरवलं होतं हाय की मी अशीच त्याच्या एंगेजमेंटला जाईन, पण नशीब माझ्याकडे एक ड्रेस होता आणि मी वाचले की मी त्याच्या एंगेजमेंटला तो ड्रेस घालून जाऊ शकते. सो आता मी भेटून इथून डायरेक्ट आम्ही जाणार विले पार्लेला. लहानपणापासून अशी काही व्यक्तिमत्व असतात जी तुम्हाला फार आवडत असतात किंवा त्याबद्दल तुम्हाला फार कुतूहल असतं. त्यातल्याच एक स्मृती इराणी जी माझ्यासाठी आहेत. असे बरेच जण आहेत ज्यांच्याबद्दल मला त्यांची बोलण्याची शैली किंवा त्यांचं नॉलेज याबद्दल फार कौतुकही वाटतं आणि त्यातून काहीतरी शिकावंसं वाटतं. मला एकच खंत आता नेहमी राहील, कारण एवढं लोकं मला ओळखतात, तुमच्यामुळे मला फेम मिळालं, पण मी विलासराव देशमुख सरांना नाही भेटू शकणार. कारण ते एक व्यक्तिमत्व असं होतं ना की त्यांची प्रत्येक गोष्ट खूप लहान वयात मला खूप आवडायची, की ते कसं छान बोलतात, ते कसं छान सांगतात. सेम तसे आपल्या राजकारणामध्ये होते ते म्हणजे आर आर पाटील साहेब. त्यांचं एक बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं समाजासाठीचं काम हे मला नेहमी आवडायचं. अभिषेक चालू है क्या खाने के लिए? उन्होंने हमें स्ट्रिक्ट वार्निंग दी थी फनी करो, मैडम को सीरियस कुछ नहीं चाहिए, तो इसलिए राहुल गांधी जो कर जब भी मैं किसी सोशल टॉपिक पे बात करती हूँ या फिर किसी के लिए आवाज उठाती हूँ तो मेरी माँ मुझे हमेशा बोलती है कि मुंह बंद रख. तू मुंह बंद रखने का कितना लेगी, मुंह बंद रख, क्योंकि तू कुछ भी बोलती है उसमें पॉलिटिक्स इन्वॉल्व हो जाता है और फिर वो सब नहीं चाहिए. तो आप एक माँ है तो माँ होने के लिए काम कर, वो है अपनी बेटी को प्रोटेक्ट करना. तुम्हारी माँ अपनी दृष्टि से गलत नहीं है. तुम साधारण परिवार से है ना, साधारण परिवार की हर माँ, बेटा हो या बेटी और विशेष बेटी, उसको चाहेगी कि वो हर प्रताड़ना से, हर ताने से, हर दुख से प्रोटेक्टेड रहे. क्योंकि औरत की, और मैं पॉलिटिकल बात नहीं कर रही, साधारण औरत की जिंदगी, चाहे वो कितने भी संपन्न परिवार से हो, आप इतने इमोशनल अपहीवल से गुजरते हो कि वही अपहीवल एक जिंदगी के लिए काफ़ी है. तो माँ नहीं चाहती कि वैसे भी तकलीफ होती है औरत को, इमोशनल बहुत सारी चीज़ों से गुजरना पड़ता है, ऊपर से तुम ये सर्कस भी करोगे तो कैसे चलेगा. तो इसीलिए माँ भी कहती है वो चिंता के हिसाब से कहती है. तो आप जब पॉलिटिक्स में आ गई थी, मतलब पहले तो एक्ट्रेस और उसके बाद पॉलिटिक्स में, तो आपने ऐसा कुछ फेस किया है? नहीं, मैं स्वयंसेवकों के परिवार से तीसरी पीढ़ी हूँ. मेरी माँ जनसंघ में थी और उस वक्त 1970 के दशक में जनसंघ में काम करना, मतलब वो पॉलिटिकल वर्कर की दृष्टि से नहीं, सामाजिक प्रेशर की दृष्टि से बहुत मुश्किल समय था, क्योंकि तब मोस्टली वातावरण कांग्रेस में था. आज एक अल्टरनेटिव पॉलिटिकल व्यू है, आज हमारे पास अल्टरनेटिव सोर्सेज ऑफ मीडिया है, मीडियम्स है एंगेजमेंट के, उस वक्त नहीं था. तो उस वक्त का स्वयंसेवक, उसके लिए ज़्यादा दिक्कत थी. तो मेरी माँ उस जेनरेशन से है, मेरे नाना मन्ना से कल्याण आश्रम में सेवा देते थे, मैं तलासरी दानों का जो इलाका है वहाँ पे विश्वेंदु परिषद के साथ काम करती थी. तो ये सबसे बड़ा भ्रम यह है कि एक्टर बन के इधर आ गए. नहीं, स्वयं सेवक एक्टिंग में जब गए तो हमको पता था कि अगर उस वक्त हम लोगों को बताते कि हम स्वयं सेवक हैं,
तो एक इंस्टीट्यूशनलाइज प्रेजुडिस है जो आपके खिलाफ उभरता है। तो इसीलिए सब कहते थे कि आप अगर स्वयंसेवक हो और वोकेशन में जा रहे हो, किसी प्रोफेशन में जा रहे हो, डोंट फ्लॉन्ट इट बिकॉज देन यू विल बी विक्टिमाइज्ड, यू विल बी पीनलाइज्ड फॉर योर आइडियोलॉजी। और बाद में लोगों को पता चला अरे बाप रे ये संघी है, फिर मान पड़ा अरे बाप रे विश्व हिंदू परिषद से है। तो लेकिन मुझे लगता है कि इट्स फार ईजियर टू बी अ कार्यकर्ता टुडे दैन इट वाज 30-40 इयर्स अगो असं काही नव्हतं की मुद्दाम त्यांना काहीतरी फेमस करण्यासाठी वगैरे तुम्ही काहीतरी करा। इथे फक्त एकच सांगितलं गेलं होतं की तुम्हाला बोलायचं असेल आम्ही चान्स देतोय, आणि खूप सिलेक्टिव्ह लोकांना तो चान्स दिला होता आणि त्यामध्ये मी एक होते। फक्त एवढंच सांगितलं होतं की पॉलिटिक्स रिलेटेड काही विचारू नका, तुम्ही त्यांच्याशी नॉर्मल तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते विचारू शकता। आणि अशी व्यक्ती ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप आदर आहे किंवा ज्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि त्यांचे विचार तुम्हाला आवडतात अशा व्यक्तीसोबत तुम्ही फनी काय करू शकता ना। त्यामुळे मला जे विचारायचं होतं ते मी विचारून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांसोबत त्यांचं जे इंटरॅक्शन होतं त्यातून बरंच काही शिकायला मिळालं। आपल्या नेत्या स्मृतीताई इराणी यांचं आगमन झालंय, सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं एक वेळ स्वागत करावं। टाइम बद्दल आपण नेहमी सोशल मीडियावरती बघत असता, लोकसभेमध्ये बघत असताय, आणि ज्या व्यक्तीला मैदान सोडून पळावं लागलं painless for Prakash as possible because he was very, very, arre bapre, nervous. Relax, breathe. Kuch nahi ho. Hamare baar inko chance dete hain bolne ka, isiliye taki kisi ko ye conspiracy hai ki ye pareshan ho har baar. To main do teen cheezon ki clarity mang rahi hu, uske baad baat karenge. You want the topic on record, off record? Off. What do you think will happen when it's off record? Everybody's recording devices and mobiles and cameras have to shut down that. Correct. Your point. जेव्हा मी स्मृती इराणीजी यांना भेटून आले त्यानंतर लोकांनी मलाही प्रश्न विचारायला सुरुवात केली की का म्हणजे का गेलीस तू, कशाला गेलीस तू वगैरे। तर ज्या व्यक्ती राजकारणातल्या असू देत किंवा कुठच्याही असू देत ज्या पर्सनली मला आवडतात, ज्यांच्याशी कुठेतरी मी काहीतरी गोष्ट कनेक्ट करू शकते, अशा व्यक्तींना जर भेटण्याचा योग आला तर ती संधी मी सहसा सोडत नाही। आणि त्यातल्याच स्मृती इराणीजी एक होत्या आणि खूप काही शिकायला मिळालं मला। एखाद्या मीम्सवरनं किंवा कुठच्याही गोष्टींवरनं एखाद्या सेलिब्रिटीला किंवा नेत्याला जज करणं हे फार सोपं असतं आपल्यासाठी, पण जेव्हा आपण पर्सनली त्यांना बघतो ना आणि पर्सनली भेटतो आणि त्यांचे विचार ऐकतो, आम्ही ज्या रूममध्ये त्यांच्याशी बोलत बसलो होतो त्या रूममधला AC बंद होता आणि एक केंद्रीय मंत्री म्हणून त्या चिडचिड करू शकल्या असत्या, पण कोणत्याही गोष्टीची चिडचिड न करता, कणतांडव न करता खूप शांतपणे त्यांनी ऑफ कॅमेरा ठेवायला लावून आमच्याशी जो संवाद साधला त्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर तर अजूनही वाढला। ऋतुजा ऋतुजाबरोबर माझा भाऊ शाहिद होता, रसिक रसिक कुपकरणच्या बाजूला जे अजगर पकडलेला ना हा त्याच्या बाजूला। पण अजगर कुठे होता तिकडे व्हिडिओ बनव माझा कॉम्प्लेक्स देऊ नका पुणेकरांना, आमचा माणूस पडत असताना आम्ही कसं बघणार मोठे माणूस। तुला वेळ मिळत नाही ना आमच्या कोकणात येणार, अजूनपर्यंत तू काही मालवणी केलं नाहीयेस ना, हे रेकॉर्ड होतंय का? हो तुला करावं लागेल काहीतरी खासगी। मी आज प्रिया स्मृती मॅडमचा पण मालवणी बोलायला लावलाय।
आम्ही चाललोय अनिकेतच्या एंगेजमेंटला आणि मला अजिबात वेळ मिळालेला नाहीये चेंज करायला. माझे कपडे अजूनही गाडीमध्ये तसेच आहेत आणि मला असं सांगितलं सूरजने की ठीक आहे चल बरी दिसतेस अशीच जा. मग कसं असतं बिचारा बरं नाहीये आणि तो इंटरव्ह्यू द्यायला जातोय. अरे अरे अरे. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. अनिकेतच्या एंगेजमेंटचा ब्लॉग हा आपण नंतर बघूया. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. स्टिल देन बाय बाय. टेक केअर. सी यू नेक्स्ट ब्लॉग.